आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल एक मधील टिळक नगर परिसरात नागरी सुविधांचा बोजवा रावडालाय. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतोय. प्रभागात स्वच्छतेचा अभाव आणि नागरिकांचे होणारे हाल यामुळे स्थानिक हैराण झालेत. गटारी फुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यातच परिसरात उंदीर आणि घुशींचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे गटारींच्या शेजारील घरात घुशींनी मोठमोठी भुयारं पाडली आहेत. त्यामुळे टिळक नगर परिसरातील नागरिक हे हैराण झालेत. या सर्व परिस्थितीला स्थानिक नगरसेवक जबाबदार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही आपलं काम करून देतो असं नगरसेवक येऊन सांगून जातात, परंतु 5 वर्ष झालीत तरीही काहीच कामं झाली नाहीत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं लवकरात लवकर या ठिकाणी निधी मंजूर करून लोकोपयोगी कामं सुरू करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचा इशारा मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी प्रशासनाला दिलाय. यावेळी वाहतूक सेनेचे नेते काळू थोरात, बादशहा शेखसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उल्हासनगर महानगरपालिकेचा हा पॅनल क्रमांक 1 आहे आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप गायकवाड हे मागील 20 वर्षांपासून या विभागाचं प्रतिनिधित्व करतात. आता त्यांच्या पत्नी या विभागाच्या नगरसेविका आहेत. उल्हासनगर महानगरपालिका पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. 20 वर्षांपासून हे दिलीप गायकवाड आणि दिलीप गायकवाड दाम्पत्य निवडून येतात 20 वर्षांपासून, परंतु या परिसरात सुविधा काहीच नाही. नाल्या फुटलेल्या आहेत, त्या नाल्यांचं पाणी लोकांच्या घरात जात आहे आणि घुशींमुळं लोकांच्या घरात मोठे मोठे असे भगदाड पडलेले आहेत. लोकांना त्रास होतो आहे, जे कीटक आहेत ते घरात येतात. लोकांची खूप बिकट अवस्था आहे. नगरसेवकांना सांगितलं असतात, ते बोलतात की आम्ही काम चालू करू, परंतु आता उल्हासनगर महानगरपालिकेचा निवडणुका लागणार आहेत. निवडणुकीपुरतं फक्त आश्वासन देतात आम्ही काम करू, परंतु काम काय होत नाहीत. एरियामध्ये काय परिस्थिती आहे, काय कामाची व्यवस्था आहे आणि काय सांगायला संदर्भात उद्या आपण. मी गौरी घरशी. आमच्या इथे नाली बघायला तर कोणी येत नाही ना, जास्त तुटली आहे. घरामध्ये घुशी लागल्यात, लहान लहान मुलं आहेत माझ्या आणि माझ्या लग्नाला सपोज 8 वर्ष 9 वर्ष झाले, एक जण पण नगरसेवक इथेपर्यंत आला नाही अजूनपर्यंत बघायला. घरामध्ये मोठ्या मोठ्या घुशी घोमी निघतात, ते आम्ही काय करणार, कोणाकडे जाणार. इथे बोलतात आमची एरिया नाही, ते बोलतात आमची एरिया नाही, मग आम्ही कोणाकडे जाणार हे सांगा आम्हाला. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.